मुंबईत वरळी इथल्या नेहरू केंद्रात सुरू असलेल्या सोळाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता होणार आहे आज शेवटच्या दिवशी जगभरातले सचेतनपट अर्थात अॅनिमेशन फिल्म्स दाखवल्या जातील माहितीपट निर्मात्यांनी आपले अनुभव कथन केले आपल्याला आलेले अनुभव लोकांना सांगावं वाटणं आपल्याला सुचलेली गोष्ट लोकांना सांगावीशी वाटणं ही चित्रपट निर्मितीमागची प्रेरणा असते असं मत विख्यात चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी काल मुंबईत व्यक्त केलं मंजुळे यांनी आपल्या चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेविषयी उपस्थितांशी संवाद साधला या महोत्सवात पावसाचा निबंध हा त्यांचा लघुपट दाखवण्यात आला लेखकांना कवींना कलावंतांना पाऊस रोमँटिक वाटतो पण मी बघितलेला पाऊस अकराळ विक्राळ होत्याचं नव्हतं करणारा होता तोच मी या लघुपटातून दाखवायचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं दिग्दर्शक उत्पल कलाल आणि शिवकुमार शर्मा यांनीही चित्रपट निर्मितीविषयीच्या आपापल्या प्रक्रियांवरती भाष्य केलं अद्वितीय चित्रपटांचा खजिना असलेल्या या महोत्सवाच्या आयोजनाबद्दल उत्पल कलाल यांनी फिल्म्स डिव्हिजन आणि मिफचे आभार मानले याबाबत शिल्पा अगरवाल यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नागालँड इथल्या दिग्दर्शिका अनंगला झो लॉंग कमेर यांच्या द मेकिंग ऑफ चांगलाम शूज न्यू लॉकड्रम या माहितीपटानं मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहाव्या दिवशी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं लॉकड्रम हे एका उंच झाडाच्या लांब खोडापासून तयार केलेलं वाद्य काळाच्या ओघात लुप्त होत चाललं आहे या वाद्याच्या पुनरुज्जीवनासाठी केलेल्या प्रयत्नांचं चित्रीकरण या माहितीपटात केलं आहे ओडिशा स्थित दिग्दर्शक शिबू पुष्टी यांच्या द मदरलँड या माहितीपटात शेतकरी आणि उद्योजकांमध्ये भूसंपादनासाठी होणाऱ्या संघर्षाचं चित्रण केलं आहे हा माहितीपट शेतकरी आणि उद्योजकांमधल्या संघर्षावरशी भाच्य तर करतोच परंतु त्यावर उपाययोजना देखील सुचवतो या दोन्ही माहितीपटांच्या दिग्दर्शकांनी काल मिफमध्ये माहितीपटांची माहिती दिली